पत्रकारातून आलेली असणारी ती बातमी आहे आणि ती म्हणजे या पार्लमेंट सेशन मध्ये सर्व पार्लमेंटचं फोटो सेशन होणार. या सर्व पार्लमेंटचे जे सदस्य आहेत त्यांना एकत्रित करून त्यांचा फोटो काढला जाणार आहे अशी ती बातमी आहे. फोटो सेशन याचा आपल्याला अंदाज नसेल, पण 5 वर्षाचा कालखंड संपला, संपत आला आणि पुढे इलेक्शन येणार आहे, त्यावेळेस जे पार्लमेंटचे सदस्य आहेत त्यांना एकत्र करतात आणि या पार्लमेंटचे हे सदस्य होते म्हणून त्यांचा एक फोटो काढतात, शेवटचं सेशन असा त्याचा अर्थ. शेवटचं सेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस तो फोटो काढला जातो. 18 ते 23 हे कदाचित शेवटचं सेशन, और इसलिए मैंने कहा जिस घड़ी का इंतजार आप कर रहे हो वो घड़ी नजदीक आ चुकी. हो सकता है दिसंबर के पहले, नवंबर के पहले पार्लियामेंट का चुनाव हो जाएगा और आपको मौका मिला है जो आपके छाती पर बैठे हैं, आपके दिमाग पर बैठे जे छाती वरती बसलेले आहेत त्यांना उतरवण्याची संधी ही तुम्हाला मिळणार आहे. हे लक्षात घ्या की वापरणार आहात की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. बीजेपीला हद्दपार झालं पाहिजे आणि यासाठी काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगितलं की जसं आम्ही शिवसेनेबरोबर युती केलेली आहे तशी आपल्याबरोबर सुद्धा करायला तयार. सेनेबरोबर जशी युती केलेली आहे आपल्याबरोबर करायला तयार आहोत, पण घोडं कुठं पाणी पितं हेच कळायला मार्ग नाही. काँग्रेसचं घोडं पाणी किंवा पितं येत हेच माहिती नाही. त्यांच्या घोड्याची लगाम एनसीपीने धरलेली आहे असं त्या ठिकाणी दिसत. काँग्रेसच्या घोड्याची लगाम जी आहे ती एनसीपीच्या हातामध्ये आहे आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे तिरंगा एनसीपी आता भगवा एनसीपी झाले अशी असणारी परिस्थिती आहे. हे एनसीपीने काँग्रेसची भूमिका ठरवतात की काय अशी असणारी परिस्थिती. काँग्रेसवाल्यांना एवढं सांगतो राहुरीचा कारखाना बंद आहे, सुतगिरणी सुद्धा बंद आहे, मुळा प्रवळा सुद्धा बंद आहे, इथल्या पत्रकारांना सुद्धा मारण्यात आलेलं आहे. घोटाळेच घोटाळे या जिल्ह्यामध्ये आहेत, मग ते काँग्रेसचे असतील किंवा एनसीपीचे असतील. सापाच्या शेपटीवरती पाय दिल, सापाच्या शेपटीवरती पाय दिला तो उलटा डसतो.
उलटा रस्त्याचा प्रयत्न करतो, पण हे दोन साप असे करून ठेवले की डसलं तरी त्यांची विषबाधा होत नाही, त्यांची विषबाधा होत नाही कारण त्यांच्यातलं विषच काढून घेतलेले अशी असणारी पक्ष. काँग्रेसवाल्यांना सांगतो, हरेगावचे प्रकरण आहे, गायकवाड नावाचा असणारा विद्यार्थी आहे, तो गरीब मराठ्यामधला विद्यार्थी, त्यालाही उलटं टाकून मारलेला, त्याच्याही मनामध्ये असणाऱ्या त्या तिघांसारखी भीती आहे. बसल्या बसल्या तो असणारा मला म्हणत होता माझ्या आई बापाला मारल्या जाईल. इथला हा जो गब्बर झालेला मराठा आहे, त्याची असणारी युती ही आता ब्राह्मणशाहीची झालेली आहे हे आपण लक्षात घ्या. जिथे खालच्या कोर्टाने या गरीब मराठ्याला आरक्षण दिलं, ते कोणाच्या राजवटीत गेलं? मी या गरीब मराठ्याला विचार करायला लागला.